छत्रपती शिवाजी महाराज चौकात वारंवार होणाऱ्या ट्रॅफिकच्यामुळे पादचारी आणि वाहनधारक हैराण झाले आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नेहमीच वर्दळीनं गजबजलेला असतो. इथं मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते. जवळच एसटी बस स्टँड असल्यानं एसटी बसची वाहतूक देखील या चौकातून होत असते. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रॅफिक जाम होणं हे नित्याचंच झालं असून ट्रॅफिक जाममुळं वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनं एकाच ठिकाणी थांबण्याचे प्रकार घडतात. यामुळं वाहनधारक तसंच पादचारी नेहमीच हैराण होतात. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील हा मुख्य चौक असल्यानं परगावचे प्रवासी, परिसरातील हॉस्पिटल्स आणि आजूबाजूला असणाऱ्या दाट लोकवस्तीतील रहिवासी यांच्यासाठी अनेक मेडिकल स्टोअर्स देखील या चौकात आहेत. परंतु मेडिकल दुकानात जाऊन औषधं आणायची म्हटल्यास इथल्या ट्रॅफिक जाममुळं स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखा प्रकार ठरतो. त्याचबरोबर चिंताजनक प्रकृती असणाऱ्या रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ॲम्ब्युलन्सलाही चौकातील ट्रॅफिक जाममुळं खोळंबून राहावं लागतं. परिणामी रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. या चौकात थांबणारे हातगाडीवाले, रिक्षा यामुळं देखील ट्रॅफिक जाम होत असून वाहतूक पोलिसांनी याकडं लक्ष देऊन या चौकातून सुरळीत वाहतूक करण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करावेत अशी मागणी वाहनधारक तसंच पादचाऱ्यांमधून होत आहे.